सो गाइज खरंच खूप अमेझिंग लाईटिंग शो केलेले आहे. सो थोडासा बॅकग्राऊंडला आवाज आहे तो जरा प्लीज इग्नोर करा आणि तुम्ही लाईटिंग्स बघू शकता. सो गाइस तुम्ही बघू शकता ही शिवाजी सेनाभवनची इमारत आणि पुढे आहे समोर शिवाजी पार्क. इथे सेनाभवन समोर सेनेचा एक भव्य मोठा असा कंदील. सो गाइस तुम्ही बघू शकता हा सेनाभवनचा परिसर आणि इथून आता आपण सरळ समोर जाणार आहोत मनसेच्या दीपोत्सवाला. तर तुम्ही बघू शकता मस्त असा एक गेट केला आणि पुढे संपूर्ण लाईटिंग आहे. सो गाईज तुम्ही बघू शकता मस्त अशी लाईटिंग केलेली आहे एकदम टॉपला आणि सगळीकडे मनसेचे कंदील नंतर अवार्ड हवी अशी लाईटिंग संपूर्ण. तुम्ही आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल वृषालीच्या वाढदिवसाच्या ब्लॉगमध्ये तिथे जस्ट लाईटिंग तेव्हा ते लोक सुरुवात केली होती आणि आता जर तुम्ही बघाल तर संपूर्ण एकदम रेडी आहे कारण काल परवाच हा दीपोत्सव म्हणजे स्टार्ट झाला आहे नॉर्मल पब्लिकसाठी आपल्यासारख्या लोकांसाठी म्हणजे रोषणाई आणि हे मनसेचं 10वा वर्ष आहे. सो ग्रेट अमेझिंग चालू आहे आणि तुम्ही बघू शकता ऑलरेडी ते खूप सारे म्हणजे व्हिडिओग्राफर्स आणि मीडियावाले ऑलरेडी आलेले आहेत. सो यू कॅन सी दिस. सो गाईज तुम्ही बघू शकता मनसेचे होर्डिंग्स खूप लागलेले आहेत. ऑब्व्हियस आहे मनसेचा कार्यक्रम आहे तर स्वाभाविक आहे. खूप अमेझिंग अशी लाईटिंग झालेली आहे आणि हा एंट्रन्स गेट आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजी पार्क दीपोत्सव 2022 वर्ष 10वं. सो गाईज आपण आता एंट्रन्स करून जाऊया आतमध्ये बघूया कशा प्रकारचा आहे दीपोत्सव आणि काय काय लाईटिंग केली आहे एक्झॅक्टली. गाईज हा मेन गेट आहे माझ्या अभिनेता ठाकरेंचा एंट्रन्स पासून आणि तुम्ही होऊ शकता मनसेची पूर्ण होर्डिंग आहे. सो लेट्स गो इनसाइड आणि आपण बघूया. खूप सारे ऑलरेडी ब्लॉगर्स फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स आले असतील. सो होऊ शकता तुम्ही. सो गाईज खरंच खूप अमेझिंग लाईटिंग शो केलेले आहे. सो थोडासा बॅकग्राऊंडला आवाज आहे तो जरा प्लीज इग्नोर करा आणि तुम्ही लाईटिंग्स बघू शकता. खूप अमेझिंग आहे हा एंट्रन्स गेटवाला मेन. आज दिवाळीचा आदला दिवस आहे म्हणून इथे गर्दी आहे पण तितकी नाही आहे. बट तेच जर तुम्ही दिवाळीच्या म्हणजे उद्यापासून जर याल तर खूप सारी गर्दी असेल आणि मग इथे फोटो काढायला किंवा एंट्रन्स करायला पण खूप हे होईल. गाईज तुम्ही बघू शकता माझ्या मागे मनसेचा दीपोत्सव आणि हे आपले शिवाजी पार्क ग्राउंड. सो गाईज आपण आता एक जस्ट एक फुल एक प्रदक्षिणा म्हणजे फुल एक ग्राउंड मारूया शिवाजी पार्क ग्राउंडला. सो मग काय काय लाईटिंग केले ते आपल्याला एक्झॅक्टली बघायला मिळेल. सो तुम्ही इथे बघू शकता ते राऊंडमध्ये म्हणजे हाफ राऊंडमध्ये लाईटिंग केलेली आहे जी ऑलरेडी मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की ही इथे आता तयारी चालू आहे. इथे झाडाला अशी केलेली आहे त्यानंतर इथे वर टॉप साईडला जर तुम्ही बघाल तर म्हणजे असे एक एक माळा सोडलेल्या आहे लाईटिंगचा आणि मध्ये मध्ये खूप सारे असे मनसेचे आकाशकंदील आहेत छोटे छोटे. तिथे आता म्हणजे तुम्हाला ऑब्व्हियस माहिती आहे की माहीत असेल की आपल्या मागच्या 3-4 महिन्यात राजकारणात खूप साऱ्या घडामोडी घडल्या आहेत. सो त्यामुळे प्रत्येक पक्ष या दिवाळीमध्ये आपल्या काय म्हणतात पक्षाची ॲडव्हर्टाईजमेंट करतोय आणि हा असे चांगले खूप सारे इव्हेंट त्यांच्यासाठी असतात. सो हा तर कम्प्लिटली मनसेच आहे म्हणजे दीपोत्सव. सो ॲज इन ही तुम्ही बघू शकता खूप सारी तरुणाई तुम्हाला इथे बघायला मिळेल फोटो काढते सेल्फी काढते ग्रुप बरोबर आलेत ट्रेडिशनल ड्रेस घालून आलेत आणि फॅमिली बरोबर आलेत आणि तुम्ही इथे बघू शकता म्हणजे ते लोक म्हणजे टाईम स्पेंड करतात इव्हिनिंगचा दिवाळीमधला
इथले जर कोणी आसपास राहणार असेल तर ते लोक नक्कीच येतात. आणि ऑब्व्हियस होतं मी तर इतक्या लांबून आलोय, पण मला माहिती आहे, मी इथे बऱ्याच वेळा ऑलरेडी म्हणजे व्हिजिट केलेलं आहे खूप वेळा. सो हा कम्प्लिटली शिवाजी पार्कचा एरिया, म्हणजे जर तुम्ही एरवी आला तिथे म्हणजे फक्त संध्याकाळी वॉक करणारे लोक किंवा म्हणजे व्यायाम करणारे लोक संध्याकाळचे असतात. पण आज जर तुम्ही बघाल तर इथे खूप सारी गर्दी आहे, नॉर्मल पब्लिक आली बाहेरून बाहेरून, अगदी कल्याण डोंबिवली किंवा इथून वसई विरावरून, फक्त हे म्हणजे हा दीपोत्सव बघण्यासाठी, ही लाईटिंग बघण्यासाठी. सो तुम्ही बघू शकता खूप सारे पीपल्स आहेत इथे, म्हणजे टाइम स्पेंड करायला फॅमिलीबरोबर, मित्रांबरोबर आणि आपल्या ग्रुप्सबरोबर. सो गाइज, हा दीपोत्सव जो आहे मनसेचा तो 5 तारखेपर्यंत आहे, म्हणजे 21 तारखेला जो चालू झाला कालपासून, तो 5 नोव्हेंबर तुळशीचं जे लग्न आहे म्हणजे तोपर्यंत. सो यावेळी बरेच दिवस आहे, नॉर्मली हा 1 आठवडा वगैरे असतो दिवाळीचा, पण यावेळी बरेच दिवस आहे. सो बघू शकता खूप सारी गर्दी आणि खूप सारे ट्रॅफिक पण आहे त्यामुळे. सो गाईज, हा एक अजून एक एंट्रन्स आहे आणि हा एंट्रन्स अगदी शिवतीर्थाच्या बाजूला. आता शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्कला पण शिवतीर्थ म्हणतात, आणि अगदी इथे समोरच म्हणजे राज ठाकरेंचा जो नवीन बंगला आहे शिवतीर्थ, त्याला पण सुद्धा शिवतीर्थ म्हणतात, म्हणजे राज ठाकरे राजसाहेबांच्या नवीन बंगल्याला. सो तो बंगला पण मी तुम्हाला दाखवतो, आणि हा एंट्रन्समधून आता आपण जाऊया आणि मग तुम्हाला दाखवतो मी तो बंगला. सो लेट्स सी. सो गाईज, दिस इज व्हॉट मस्त, खूप अमेझिंग वाटतं आहे, आणि अगदी पूर्ण शिवाजी पार्क म्हणजे रोषणाईने न्हाऊन निघालं आहे. आणि ऑब्व्हियस म्हणजे इथले जे आसपासचे लोक आहेत, म्हणजे अगदी वरळीपर्यंत आणि ते माहीम माटुंग्यापर्यंत खूप सारे लोक म्हणजे शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडायला पण येतात. तुम्ही बघत असाल लहान मुलं फटाके फोडतात आहे. सो हे मोठं ग्राउंड असल्यामुळे बरेच सारे लोक इथे फटाके पण फोडतात, म्हणजे ज्यांना एरियामध्ये पॉसिबल नाही आहे वगैरे त्यांना. सो हा अमेझिंग एक्सपिरियन्स तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. बस अगदी तुळशीच्या लग्नापर्यंत, म्हणजे अगदी 5 नोव्हेंबरपर्यंत हा कार्यक्रम यावर्षी त्या म्हणजे हे तुम्हाला लाईटिंग्स बघायला मिळतील. सो दिवाळीनंतर पण यू कॅन कम ओव्हर हिअर अँड टेक द जॉय ऑफ दिस इव्हेंट. सो गाईज, आता हा समोर जे तुम्ही बघताय, म्हणजे जे छोटे छोटे आकाशकंदील लावलेले आहेत, हा आहे राजसाहेबांचा नवीन बंगला ज्याचं नाव शिवतीर्थ आहे, आणि इथेच राजसाहेब ठाकरे राहतात. सो इथे ऑलरेडी पोलीस बंदोबस्त वगैरे आहे, आणि हा मनसे थ्रूच उपक्रम आयोजलेला आहे. सो तुम्ही बघू शकता ऑलरेडी इथे खूप सारे मीडियावाले वगैरे आहेत, कारण इथे कोण ना कोण दरवेळी म्हणजे दिवसातून बऱ्याच वेळा राजकारणी लोक येत असतात. आत्ताच म्हणजे परवा जेव्हाचं उद्घाटन झालं तेव्हा इथे आपले मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आले होते. सो हा कम्प्लिटली एरिया खूप सायलेंट झोन आणि तेवढाच म्हणजे बंदोबस्तामध्ये असतो नेहमीच. सो खरंच म्हणजे खूप मस्त वाटतंय. आणि लास्ट इयर पण आम्ही आलेलो, पण लास्ट इयर कसं मी म्हणजे भाऊबीजच्या दिवशी आलेलो, अगदी जेव्हा वृषालीचे भाऊ बहीण पण आले होते बघायला, पण त्यांना लकीली जास्त बघायला नाही भेटलं, कारण आय थिंक आम्ही खूप लेट केला होता आणि म्हणजे 11:30 आलो होतो आम्ही, आणि त्यामुळे म्हणजे जास्त कार्यक्रम बघायला नाही भेटला. इथे पण काही हे लावलेत दिवाळी पहाट वगैरे रवींद्रनाथ नाट्य मंदिरला. तुम्ही अमेझिंग अशी दृश्य बघू शकता याचे. सगळेच आता मी जस्ट राईट मारून आपण आता पुढे जाणार आहोत, पण तत्पूर्वी हा जो समोर आहे, समोर समुद्र आहे आपला, म्हणजे दादर चौपाटी किंवा अरबी समुद्र. सो इथूनच जी जवळच समुद्र, म्हणजे हार्डली 2 मिनिटांवर. सो खूप सारे लोक इथे पण आल्यानंतर म्हणजे समुद्राला वगैरे व्हिजिट करतात. सो अमेझिंग आहे सगळं इथे, मस्ट व्हिजिट प्लेस आहे ही दिवाळीमध्ये. आणि मागच्या 10 वर्षात म्हणजे कोरोनाची 2 वर्ष सोडली तर मनसेने खूप म्हणजे असं लोकांना एक चांगलं गिफ्ट म्हणता येणार नाही, पण एक टाईम स्पेंड करण्यासाठी एक मस्त प्लेस दिली. ही ऑलरेडी चांगली प्लेस आहे, पण इथे खूप सारी अशी लाईटिंग वगैरे करून या म्हणजे या एरियाची किंवा या जागेची खूप म्हणजे त्यांनी काय म्हणतात महत्व आणखीन द्विगुणित केलं आहे. सो तुम्ही बघू शकता मस्त अशी लाईटिंग आहे. गाईज बघू शकता हे समोरून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ. सो गाईज तुम्ही बघू शकता अमेझिंग लाईटिंग शो आहे ऑलरेडी, आणि हा असं डायरेक्ट आकाशात म्हणजे ज्या लाईट्स फेकल्या जातात त्या आहेत.
गाईज, तुम्ही आता म्हणजे छत्रपती शिवरायांचा पुतळा इथे मागे बघितला असेल आणि समोर आहे ते उद्यान गणेश मंदिर, त्यावर पण खूप सारी सुंदर अशी लाईटिंग केलेली आहे आणि इथे राईट साईडला बेंगॉल क्लब, नवरात्रीमध्ये इथे खूप सारे कार्यक्रम झाले होते आणि पुन्हा समोर म्हणजे आपला शिवाजी पार्कचा नेक्स्ट म्हणजे पार्ट, सो तो पण आपण कवर करून मग फायनल पुन्हा त्या मेन गेटला जाऊया. गाईज तुम्ही बघू शकता फॉरेनर पण फोटोग्राफर्स आलेले आहेत लोक, म्हणजे जसं जसं लोकांना कळतं किंवा जिथे लोकांना कळतं म्हणजे ॲडव्हर्टाईजमुळे कळतं लोकांना की बाबा इथे एक हा कार्यक्रम आहे, इथे हा कार्यक्रम आहे, तसे लोक त्या स्पॉटला किंवा त्या प्लेसला व्हिजिट करतात आणि तिथला इव्हेंट एन्जॉय करतात किंवा व्हिजिट करतात. सो दिस इज हाऊ शिवाजी पार्कचा मनसेचा दीपोत्सव. आता आपण लास्ट राऊंड आहे हा कम्प्लीट करून टर्नला जाऊन पुन्हा तिथे मेन गेटला जाऊया. सो गाईज तुम्ही बघू शकता या दीपोत्सवामुळे ऑलरेडी खूप सारे ट्रॅफिक आहे या आजूबाजूच्या रोडमध्ये, म्हणजे शिवाजी पार्कच्या या पूर्ण परिसरामध्ये, म्हणजे ऑब्व्हियस हा सायलेन्स जो एरिया तर आहेच पण त्यासोबतच आता म्हणजे या कार्यक्रमामुळे थोडंसं इथे ट्रॅफिक जॅम किंवा ट्रॅफिकची समस्या होणं स्वाभाविक आहे आणि ती दिसते तुम्हाला. सो गाईज हाय, पुन्हा एकदा आपण त्या मेन म्हणजे एंट्रन्सजवळ आलेलो आहोत. सो तुम्ही बघू शकता, सो नक्की व्हिजिट करा या प्लेसला या पुढच्या 8-10 दिवसांमध्ये. सो गाईज पुन्हा एकदा आपण त्या एंडजवळ आलो आणि आय होप तुम्हाला हा छोटासा म्हणजे मनसेचा दीपोत्सवाचा शिवाजी पार्कचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.